शेतकरी मित्रांनो, राम राम। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या वांग्याच्या 2 नंबरच्या प्लॉट मध्ये आला। म्हणजे आपण पहिला प्लॉट 17 मेला लागवड केलेला होता, तोही अजून चालू आहे। त्याचा काल तोडा झाला, 40 कॅरेट माल निघाला, 1 एकरचा प्लॉट आहे ती। आणि ही जी आपण 2 नंबरचा प्लॉट 15 जूनला लागवड केला, तर ह्याचा सुद्धा काल तोडा झाला आणि ह्याचे 70 कॅरेट माल निघालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने एकरी आपले 35-40 कॅरेट माल हे 3-4 रोजी रेग्युलरमध्ये चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही जणांचा एक वारंवार प्रश्न उलाला आहे की तुम्ही माहिती सांगण्यास गेला, तुमची प्लॉटचेच फोटो टाकीत चाला, व्हिडिओ टाकीत चाला, माहिती सांगत ना गेला। तर शेतकरी मित्रांनो, आपण वांगी पिकावर एवढे व्हिडिओ बनवलेले आहेत की प्रत्येक समस्येवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे। मलाच समजना गेले की आता व्हिडिओ, पुढचा व्हिडिओ कशावर बनवा, म्हणून आपले मध्यंतरी व्हिडिओ बंद होते। कारण रोज उठून आपण व्हिडिओ बनवणार आहोत कशावर, मलाच सुधारणा गेली। तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा की ह्याच्यावर व्हिडिओ बनवा, मी त्याच्यावर व्हिडिओ लगे बनवून टाकतो। कारण किडीवीचे आपले कमीत कमी 5-6 व्हिडिओ आहेत, फुटव्याविषयी व्हिडिओ आहेत, फूल कशामुळं जास्त काढायचं आहे त्याच्यावर व्हिडिओ आहेत, थ्रिप्स कशामुळं कंट्रोल करायचे ह्याचे 4-5 व्हिडिओ आहेत। म्हणजे वांगी पिकाचा असा कोणताच विषय राहिला नाही की आपला व्हिडिओ नाही, प्रत्येक गोष्टीवर आपला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं रेग्युलर व्हिडिओ येणं गेल्यात। आणि शेतकरी काही सांगलेले, काही शेतकरी जाणून बुजून आपल्याला मुद्दाम ट्रोल करू लागल्यात, जाणून बुजून विरोध करू लागल्यात, तर करू द्या, त्याच्याकडे आपलं लक्ष देणारच नाही। कारण काही चांगले शेतकरी आहेतच, त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। तर ज्यांची काही समस्या असेल की आम्हाला ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे, तर मी लगे व्हिडिओ बनवतो। तर शेतकरी मित्रांनो, हीच आपला प्लॉट आहे, तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं फुलधारणा आहे, फळधारणा आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना म्हणले की भेसळ डोसविषयी बनवा, तर भेसळ डोसविषयी सुद्धा आपले 4-5 व्हिडिओ आहेत। ही नवीन काही शेतकरी आपल्यासोबत जॉईन झाल्यात, त्याच्यामुळं त्यांना वाटलं की काहीच माहिती सांगण्या गेल्यात, त्यांनी आपले पहिलेचे जुने व्हिडिओ बघितलेलेच नाहीत। पण त्यांच्यासाठी सांगायचं म्हणून आता डबल सांगण्यात येते। तर आपण भेसळ डोस हे जे वांगे पिकाला 1 महिन्यातून 1 देत असतो, म्हणजे मल्चिंग आहे आपल्या वांगे पिकाला, ही एक काही शेतकऱ्याचा प्रश्न आहे। तुमची तर वांग्याला मल्चिंग आहे, तर तुम्ही भेसळ डोस कसा टाकता? कसा टाकता म्हणजे 2 लाईनीच्या मध्ये जी मोकळं रान राहते त्याच्यामध्ये उगच शिपून टाकता, आणि तो फक्त पाऊस पडत असतानाच भेसळ डोस काम करते। तर पावसाचा अंदाज बघूनच आपल्याला 2 लाईनीच्या मध्ये मोकळ्या रानामध्ये भेसळ डोस हा शिपून टाकायचा असतो। तर ते तुम्हाला माहीतच आहे, आपण 1 खरी 2 पोते DAP, 1 पोतं पोटॅश, 1 मायक्रोन्यूटनचं किट घ्यायचं 50 किलोचं, ते पण इरिस कंपनीचंच घ्यायचं, आणि 2 पोते लिंबोळी पेंट, हे आपला प्रत्येक महिन्याला भेसळ डोस असते। तर शेतकरी मित्रांना अशा पद्धतीनं टाकून घ्या, भरपूर प्रमाणात फुटवे निघतात। DAP मध्ये 18% नत्र आणि 46% स्फुरद आहे, त्याच्यामुळेच वांगे पिकाचे जास्तीत जास्त फुटवे होतात, दुसरं कोणतेही खत घालत बसू नका। जेवढे फुटवे जास्त तेवढे फुलधारणा जास्त, तेवढी फळधारणा जास्त। तर शेतकरी मित्रांनो, तुमची समस्या काय आहे हे तुम्ही जरूर रोजच्या रोज कमेंटमध्ये टाकत चला, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करीत चला। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला आजचा प्लॉट आहे, आणि तुम्हाला वांगी दिसणार गेल्यात आता तेवढे, कारण आपला हा थोडा कालच झाला, त्याच्यामुळं हे वांगी तेवढे दिसत नसतील, पण भरपूर प्रमाणामध्ये फुलधारणा आहे, फळ शिटिंग आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बघायला आवडेल
म्हणजे कशाविषयी व्हिडिओ बनवू मी, तर हे जरूर सांगा. वारंवार तीच सांगलेला तुम्हाला मी की तुमची समस्या काय आहे ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवू. तर व्हिडिओ आता मोठा होत चाललाय, थांबतो. धन्यवाद.